मुलांनो, आज आपण शिकूयात एंडोथर्मिक रिएक्शन्स आणि एक्झोथर्मिक रिएक्शन्स। एंडोथर्मिक रिएक्शन्स म्हणजे ज्या रिएक्शन घडून येण्यासाठी किंवा घडताना बाहेरून उष्णता द्यावी लागते, आणि एक्झोथर्मिक रिएक्शन्स म्हणजे ज्या रिएक्शन्स घडून येताना उष्णता बाहेर पडते। आता आपण एंडोथर्मिक रिएक्शन्स सविस्तर बघूयात। ह्या दोन टाईप्स आहेत। पहिला टाईप म्हणजे हीट इज सप्लाइड फ्रॉम आउटसाइड, आपल्याला उष्णता द्यावी लागते। उदाहरण बघा, कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा तुम्ही उष्णता देता, भरपूर तापवलं जातं कॅल्शियम कार्बोनेट, तेव्हा त्याचं डिकम्पोजिशन होतं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये। इथं आपण उष्णता बाहेरून दिलेली आहे, हीट इज प्रोव्हाइडेड फ्रॉम आउटसाइड। आणि दुसरा टाईप आहे, हीट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम सराउंडिंग सोल्युशन। म्हणजे नेमकं काय बघून घ्या। आता इथं एक्झाम्पल घेतलं आहे पोटॅशियम नायट्रेट आणि वॉटर यांचं सोल्युशन। तुम्ही पहिल्यांदा वॉटरचं टेम्परेचर मोजा आणि नंतर त्यात पोटॅशियम नायट्रेट टाकून ते मिक्सर ढवळल्यानंतर जे पोटॅशियम नायट्रेटचं सोल्युशन बनतं त्या सोल्युशनचं टेम्परेचर बघा। तुम्हाला आढळून येईल की सोल्युशनचं टेम्परेचर कमी झालं आहे। टेम्परेचर कमी झालं म्हणजे काय झालं, तर ही रिएक्शन घडून येताना ह्या वॉटरकडून हीट ॲब्सॉर्ब केली गेली, वॉटरची हीट कमी झाली म्हणून सोल्युशनचं टेम्परेचर कमी झालं। मग ही हीट घेतली कुणी, तर ह्या रिॲक्शननं घेतली, म्हणून ही रिॲक्शन आहे एंडोथर्मिक रिॲक्शन। एक्झोथर्मिक रिॲक्शन्समध्ये बघा, हा प्रकार सोपा आहे। ह्याच्यामध्ये उष्णता बाहेर टाकली जाते आणि सोल्युशनचं टेम्परेचर वाढतं। एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईड, आपण हे बघितलेलं आहे, ह्याच्या आधी डिस्कस केलेलं आहे। कॅल्शियम ऑक्साईडमध्ये वॉटर ॲड केलं तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं आणि मोठ्या प्रमाणावर हीट जनरेट होते। दुसरं एक्झाम्पल तसंच आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, सॉलिड स्टेटमधलं सोडियम हायड्रॉक्साईड, बरं का, सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये वॉटर ॲड केलं की सोडियम हायड्रॉक्साईडचं ॲक्वियस सोल्युशन बनतं, पण ते गरम होऊ लागतं, म्हणजे त्याच्यात काय झालं आहे, हीट तयार झाली। या दोन्ही रिॲक्शनमध्ये जर आधीचं टेम्परेचर मोजलं आणि नंतरचं टेम्परेचर मोजलं तर तुम्हाला टेम्परेचर वाढलेलं आढळून येईल। ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे।